अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगमच्या वतीने अखिल भारत पद्मशाली धर्मशाला पंढरपूर या ठिकाणी 23 जुलै आणि 24 जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमावेळी गुरु शिरोमणी शबरीमलाई अय्यप्पा गुरुस्वामी विटादेश आमनची आंजनेया गुरुस्वामी डॉक्टर कटकम व्यंकटराव सिद्धांती सत्यनारायण विठोबा महाराज मादास चक्रपाणी नारायण शास्त्री चिप्पा पंतुलू रायश्यम ताटीपामूल ब्रह्मश्री पंडित मार्कंडेय शास्त्री रामस्वामी कस्तुरी यांच्या नेतृत्वाने आणि पद्मऋषी डॉक्टर कोकला भास्कर पद्मपीटल यांच्या सान्निध्यात 2 दिवसांचा धार्मिक विधी संपन्न होणार असल्याचे पंडित वेणुगोपाल जिल्हा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पद्मशाली समाजातील काही अंधश्रद्धा रूढी परंपरा याच्यामध्ये परिवर्तन घडवण्याच्या हेतूने विचार विनियम होऊन सद्गुरु परमश्रद्धेय गहिनीनाथ महाराज औसेकर राष्ट्रसंत राष्ट्रतेज इंदू तेज सूर्य धनंजयभाई देसाई यांच्या सहवासामध्ये पद्मशाली समाजाचे पुरोहित असलेले श्रीयुत गुरुवर्य वेद ब्रह्मश्री असे मानाचा पदवी स्वीकारलेले सत्यनारायण विठोबा मादास पंतुलू यांचा 75व्या वाढदिवसानिमित्त विशेष अभिष्टचिंतन सोहळा करण्यात येत आहे. मी अखिल भारत पद्मशाली पुरोहित संघातर्फे समाजातील सर्व मान्यवरांना नागरिकांना संस्थेच्या हितचिंतकांना पद्मकुल बांधवांना आवाहन करीत आहे. सर्वांनी अखिल भारत पद्मशाली पुरोहित संघाच्या या 24व्या अधिवेशनात सहभागी होऊन कार्यक्रमास शोभा न्यावी व धर्मशास्त्र रूढी परंपरा याबाबत काही शंका समाधान असल्यास आपले विचार त्या ठिकाणी मांडावं, त्या ठिकाणी त्यावर चर्चासत्र होऊन मार्ग काढण्यात येईल असे मी समाज बांधवांना आवाहन करतोय. या पत्रकार परिषदेला देवीदास कुरापाटी नागराज शास्त्री रासकोंडा चंद्रशेखर गाजूल देवीदास यंगलदास महादेव तुम्हा श्रीनिवास जिल्हा आदी मान्यवर उपस्थित होते.